मराठा समाजाला कुणबी जातीचं सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशा पद्धतीची मागणी आंदोलकांनी केली होती त्यानंतर सरकारनं आश्वासन दिलं आणि कागदपत्रांची तपासणी आता मराठवाड्यात सगळीकडे सुरू झाली आहे अशा पद्धतीचे अगदी जुने जुने डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण मराठवाड्यात तपासण्यात येत आहे हे डॉक्युमेंट शोधण्यात येत आहे आणि त्यातून कुणबी जातीचे प्रमाणपत्र कुठं आहेत का याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला आहे एकोणीशे एक्कावन्नचं हे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये जर हे खासरापत्रक असेल तर तिथं पहिले जात लिहिण्याची पद्धत होती ही जात इथं दिलेली आहे का अशा पद्धतीची माहिती सुद्धा तपासण्यात येते आहे इतकंच नाही तर एक बारा कार्यालयांना हे तपासण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यात महसुली अभिलेखे त्याचबरोबर जन्ममृत्यू नोंदी शैक्षणिक अभिलेखे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ज्या पद्धतीनं त्या काळी मळी आणि ताडीचे परवाने देत होते तेही शोधणं सुरू आहे इतकंच नाही तर कारागृहांमध्ये जे कैदी होते किंवा पोलिसांमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यात कुठं जातीच्या म्हणजे कुणबी लिहिल्याच्या नोंदी आहे का इतपत ही सगळी तपासणी सुरू आहे तब्बल बारा कार्यालय म्हणजे शासनाचे बारा कार्यालय या प्रकारच्या नोंदणी तपासण्याचं काम करत आहे संभाजीनगरच्या कर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक स्पेशल टीम यासाठी बसवण्यात आलेली आहे आणि ही टीम मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातनं अशा पद्धतीची माहिती या फॉर्मेटमध्ये भरून घेते आणि एकोणतीस तारखेला ही सगळी माहिती शिंदे समितीच्या समोर ही टीम सादर करणार आहे उर्दूचेही काही जुने कागदपत्र या ठिकाणी सापडलेले आहेत त्यातूनही काहीतरी निष्पन्न करण्याचा आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणजे एकूणच जितकं शक्य असेल फक्त एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे नाही तर जवळपास अठराशे त्र्याऐंशी पासूनचे गॅझेटियर तपासून त्यातनं कुठं कुणबी जातीची नोंद मराठा समाजाचे आहे का याची चाचपणी सुरू आहेत आपल्यासोबत अधिकारी आहेत सर खूप जोरात हे सगळं काम सुरू आहे काय सांगाल कसा सगळा अभ्यास सुरू आहे तुमचा मान्य न्यायमूर्ती शिंदे समिती ही जी काही नेमण्यात आलेली आहे या समितीचे सदस्य सचिव विभागीय आयुक्त साहेब आहेत आणि त्यांना सहाय्य करण्याकरता या ठिकाणी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे या कक्षामध्ये काही अधिकारी कर्मचारी घेतलेले आहेत प्रत्यक्षात हे काम जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे ज्यामध्ये जुने अभिलेखे शोधणं म्हणजे एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे अभिलेखे शोधणं त्या अभिलेखांमधील कुणबी जातीच्या कुठं काही नोंदी आढळतात का कारण पूर्वीच्या काळी बऱ्याचशा महसुली अभिलेखांमध्ये स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव आणि त्यापुढं बऱ्याच वेळेस जात लिहिली जायची आडनाव लिहिण्याची पद्धत फार कमी होती किंवा फार कमी डॉक्युमेंटमध्ये तसं आढळतं तर त्याचा फायदा घेऊन किंवा तशा डॉक्युमेंटचा शोध घेऊन आणि त्यातूनही अशा प्रकारच्या नोंदी शोधण्याचं काम सध्या सुरू आहे आणि आता आपण सांगितल्यानुसार एकूण वेगवेगळ्या बारा प्रकारचे बारा प्रमुख प्रकार आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक कार्यालयाने आहे उपप्रकार त्यानुसार नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे आणि कागदपत्राच्या तपासणीअंतर ज्या काही नोंदी सापडतील त्याबाबत एक संकलित अहवाल हा समिती समोर मान्य विभागीय आयुक्त यांच्या मार्फत आम्ही सादर करणार आहोत सर ज्या पद्धतीने ही सगळी इतकी जुनी डॉक्युमेंट आपण शोधताय बघतो आपण की अगदी जीर्ण झोगलेली ही डॉक्युमेंट आहे हे एक मोठं आव्हान असेल सर आणि कशा पद्धतीने यावर आपण जात शोधण्याचा प्रयत्न करतायत तालुका जा स्तरावर डॉक्युमेंटचाच आपण विचार केला तर तालुका स्तरावर आपल्या प्रत्येक तहसीलमध्ये एक चांगलं याचा कक्ष आहे त्याला अभिलेख कक्ष आहे आणि या अभिलेख कक्षामध्ये जुन्या जुने रेकॉर्ड सुद्धा व्यवस्थित ठेवलेले आहेत जतन करून ठेवलेले आहेत ते डॉक्युमेंट आपण काढतोय परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत जसं की काही डॉक्युमेंट हे मोडीमध्ये आहेत काही उर्दूमध्ये आहेत आणि काही फारसी भाषेत सुद्धा आहेत अशा वेळेस काही ट्रान्सलेटरची सुद्धा मदत घ्यावी लागते आणि जे मराठीमध्ये आहेत ते मात्र आपल्याला वाचता येतात तर अशा पद्धतीनं टीम लावून आणि त्यांच्यामार्फत जे जे काही शक्य असेल अशा प्रकारचे सगळे अभिलेख शोधण्याचं काम प्रत्येक जिल्ह्याला आणि तालुक्याला सुरू आहे ठीक आहे आपण बघतोय की अशा पद्धतीने या सगळ्या डॉक्युमेंटची शहाणीशा करणं सुरू आहे काही ठिकाणी यावर जात लिहिले असते ना सर म्हणजे या जुन्या डॉक्युमेंट मध्ये नाही करता येत आहे ना हा सध्या समोर जो आहे ह्या गावचा नमुना आहे लावणी पत्रक नमुना नंबर सहा याच्यामध्ये पहिला कॉलम आहे सर्वे नंबरचा आहे आणि नंतर पट्टेदाराचं किंवा मालकाचं नाव आहे तर इथं जे नाव दिले जनार्दन अंबाजी गोरे तर अशा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पाटील आहे काही ठिकाणी सुरवशे आडनाव आता ही कोळी इथे लिहिलेलं आहे काही ठिकाणी माळे लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे काही ठिकाणी जातीचा उल्लेख केलेला असायचा सा नावाच्या सोबत तर ह्या डॉक्युमेंटमध्ये आपण कुणबी असा उल्लेख आहे का असे डॉक्युमेंट आपण शोध घेतोय त्याचा या सर्व डॉक्युमेंट्समध्ये कुठं कुणबी आहे का याचे पुरावे शोधण्याचं आपण काम म्हणूया ही सगळी समिती करते आहे आणि मराठवाड्यात जवळपास सगळेच महसूल कार्यालयामध्ये ही सगळी आता तपासणी सुरू आहे त्याचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सादर होईल आणि नंतर तो अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल तुर्तास सूत्रांच्या माहितीनुसार फारसं काही महसूल विभागाच्या हाती लागलेलं नाही आहे तरीसुद्धा काम जोमानं सुरू आहे आणि जेही काही माहिती येईल ती एकोणतीस तारखेपर्यंत मुंबईला पाठवण्यात येईल आणि त्यानंतरच कदाचित ठरेल की कुणबी जातीचे प्रमाणपत्र आंदोलकांच्या मागणीनुसार देण्यात येऊ शकतात किंवा नाही मात्र निश्चितपणे अंतिम निर्णय शिंदे समिती आणि राज्य सरकार यांचाच असेल व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर सह्याद्रीची उंची म्हणजे